नमस्कार, मी भरत एकनाथ जाधव, राहणार मोरवे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी आमच्या गावातील गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा ठेवीदार असून माझी या संस्थेमध्ये पैसे म्हणजे ठेवलेले आहेत. आणि माझ्याबरोबर शेकडो म्हणजे गावातले शेकडो ठेवीदारांचे पैसे या संस्थेने ठेवलेले आहेत. डिसेंबर 22 की या पतसंस्थेचा भ्रष्टाचार झाला असं उघडकीस आलं आणि तेव्हापासून आम्ही या संस्थेकडे पैशाची मागणी करत होतो. त्या संस्थेनं आम्हाला उडवडची उत्तर दिली आणि शासकीय यंत्रणेसुद्धा आम्हाला म्हणजे म्हणावं काय सहकार्य केलं नाही. आणि त्यानंतर आम्ही 22/8/2023 या दिवशी आम्ही इथं तहसीलदारासमोर ते आमचे पैसे मिळण्याकरता आज अखेरच्या व्याज असेल पैसे मिळण्याकरता आम्ही इथं उपोषणं बसलो होतो. आणि 23 माननीय आमदार मकरंदराव पाटील, माननीय तहसीलदार साहेब, माननीय पोलीस निरीक्षक, माननीय सहाय्यक निबंधक या सर्व अधिकाऱ्यांसमोर आणि या जबाबदार व्यक्तींसमोर माननीय संचालक बोर्डाचे 5 संचालक म्हणजे संस्थापक त्यामध्ये होते आणि बाकीचे 4 संचालक असे आणि 5 ठेवीदार यांच्यामध्ये एक समजोता झाला. आणि आम्हाला एक फेवरा राखेल त्यावेळेला की ज्या मुदतीत संपले त्याचं निम्न पैसे आम्ही देतो, निम्न पैसे संपले दुसऱ्या दिवशी. आणि त्यानंतर राहिलेले निम्न पैसे आम्ही फेब्रुवारी अखेर देतो असं आम्हाला संस्थेच्या संचालकांनी त्या लेखी स्वरूपात असं लिहून दिलं होतं. आणि त्यानंतर आमच्या आता 6 महिन्यांच्या परत संपर्क होता, आम्हाला परत काय ठेवी वगैरे काय मिळत नाहीत. त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी वगैरे घेतल्या, त्या पोलीस स्टेशनशी आम्ही संपर्क साधला, तरी आमचे कोणी काय दखल घेतली नाही. आम्ही म्हणजे शासनाच्या कुठल्याच संस्थेनं आमच्या आतापर्यंत दखल घेतली नाही. दीर्घायपणा चालू आहे आत्तापर्यंत. आणि आमचं संचालन मंडळसुद्धा का त्यांच्या चेअरमनच्या घरी गेलो आम्ही त्यांचे पैसे मागण्याकरता, तर त्यांना आम्हाला म्हणजे वेगळीच उत्तर दिली की आमचे आता संस्थाचं कर्मचारी नाही किंवा काय नाही आणि आम्हाला तर काय पैसे आम्ही देऊ शकत नाही. आणि त्यानंतर आत्ता आम्ही माननीय सहाय्यक निबंधकांच्या ऑफिसमध्ये आम्हाला संचालन मंडळ बोलावलं होतं, तर आमचीसुद्धा सफल चर्चा झाली. आता आम्ही या ठिकाणी आमचं संपूर्ण आज अखेरच्या व्याजासहित संपूर्ण ठेव रक्कम एक रकमी मिळल्याशिवाय आम्ही उपोषण संपवणार नाही ही आम्ही जी जाहीर करतो. हलका बालचंद्र राऊत. आत्ता आम्ही ऑफिसमध्ये गेलो होतं, तिथं सगळ्या उडवाउडीच्या बाता चालल्या होत्या आणि पहिल्या 6 महिने जसं बोलवायचं झालं तसेच आता त्यांची भाषा आहे. तर आमचे पूर्ण पैसे दिल्याशिवाय आम्ही आंदोलन माघारी घेणार नाही ही आमची इच्छा आहे. याचासहित मुद्दला जे आमची असेल ती एका रकमेने द्यावावी याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आणि त्यांचं काय ऐकल्या जाणार नाही. ते फक्त तिथून उठेपर्यंत ते भाषा बोलतात, गावात गेल्यावर त्याची वेगळीच भाषा असते. मागायला गेलं की तुमच्यावर कार्यालय का असं करील असं करील, तुला पैशाची गरज आहे का, ते आम्हालाच आमचं पैसे असून आम्हाला धमक्या देतो. त्यांच्या बायकासुद्धा आम्हाला बोलू लागतात, आमच्या घरी पैशाला यायचं नाही, आम्हाला इथून टाकलं का, आम्ही मागायचं कुणाला आणि धरायचं कुणाला.